महापालिकेच्या कार्यक्रमाला फक्त सत्ताधाऱ्यांनाच निमंत्रण देऊन भारतीय जनता पक्ष चुकीचा पायंडा पाडत आहे अशी टीका विरोधी पक्षनेते चेतन तुपे के यांनी केली आहे नाही महानगरपालिकेत घेतलेला कार्यक्रम हा महानगरपालिकेचा कार्यक्रम आहे एकशे बासष्ट नगरसेवकांना सन्मानाने बोलवायला पाहिजे होतं परंतु दुर्दैवानं आज फक्त भाजपच्याच नगरसेवकांना बोलून हा कार्यक्रम चाललेला आहे कदाचित बहुमताचा उन्माद चढलेला आहे मस्ती आलेली आहे त्यातून असा प्रकार घडतोय महानगरपालिकेत तुम्हाला एमओयू करायचा आहे कमला नेहरू हॉस्पिटलचा एमओयू केला त्याच्यामध्ये त्या एमओयूला या ठिकाणी त्या प्रोजेक्टला मान्यता सर्वांनी मिळून दिलेली ना त्याच्यामुळं तुम्ही सर्वांना सन्मानाने बोलायला पाहतो प्रत्यक्ष पालकमंत्र्यांकडून तरी आम्हाला अशी अपेक्षा नव्हती ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी सर्वांना बरोबर घाम काम केलं पाहिजे परंतु दुर्दैवाने त्यांना त्याचा विसर पडला आहे त्यांना असं वाटतं की मी फक्त एका पक्षाचाच मंत्री आहे त्याच्यामुळे त्यांनी बाकीच्या कुणाला ना बोलवलं नाहीत कमिशनरांचीसुद्धा याच्यामध्ये चूक आहे जर महानगरपालिकेचा कार्यक्रम होता तर कमिशनरांनी सर्व पक्षाच्या लोकांना बोलवायला पाहतं परंतु आम्ही पाहतोय की त्यांचे सहयोगी जे पक्ष आहेत सत्ताधारी भाजपचे मग त्यात आर पी आय असेल एम आय एम असेल त्यांना मात्र बोलून घेतलं आहे परंतु काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मनसे या चार पक्षांनाच वगळलो आहे त्याच्यामुळं हे संपूर्णपणे यांना जे पुणेकरांनी बहुमत दिलं ह्यांना दिलेलं नाही एकशे बासष्ट लोकं निवडून दिलेत परंतु दुर्दैवाने यांना आता या सगळ्या गोष्टीची एवढी मस्ती आलेली आहे की यांना असं वाटतं आम्ही काही करू शकतो महानगरपालिका ही भाजपच्या मालकीची नाही हे यांनी लक्षात घेतलं पाहिजे जर हा कार्यक्रम भाजपाचा होता तर त्यांनी भाजपच्या पक्ष कार्यालयात घ्यायला पाहिजे होता परंतु तो महानगरपालिकेत घेतला यातला याचा अर्थ तो महानगरपालिकेचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि या पद्धतीनेच हे जर वागणार असतील तर याच भाषेत उत्तर द्यायची तयारी आमची सुद्धा आहे मग त्याच्यात जर कुणाचा अवमान झाला तर त्यांनी आम्हाला बोलू नये असं आम्ही या ठिकाणी त्यांना ठणकावून सांगतो